सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहूंचा मी संस्थापक सदस्य, मी सुद्धा शाहूचे मोळीपूजन करणार, आमदार हसन मुश्रीफ यांचा समर्जित खाडगे यांना इशारा. शासकीय कामांच्या उद्घाटनाचा मान आमदारांचा असतो, पण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे घाईघाईने उद्घाटन करत आहेत. असंच असेल तर आम्हालाही शाहू कारखान्याच्या मोळीचे पूजन करावे लागेल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजित सिंह घाटगे यांचे नाव न घेता दिला आहे. कागलमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी शाहूचा संस्थापक सदस्य होतो, संघर्षाची वाट पाहू नका, आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शाहू हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात आमदार मुश्रीफ यांनी भाजप आणि शिवसेनेच्या वादात निराधारांच्या पेन्शनचा फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. 4 ते 5 महिने पेन्शन मिळत नाही असे सांगत गोरगरिबांच्या जगण्याचा आणि औषधाचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे मत व्यक्त केले. तर नोटबंदी व GST मुळे सरकार, शेतकरी, कारखानदार, कर्मचारी, सामान्य नागरिकांना फार त्रास झाला आहे. त्यामुळे जनता या सरकारला घालवण्याची वाटच बघत असल्याचे सांगून हमीभाव हे शेतकऱ्यांना दाखवलेले गाजर आहे, निवडणुका कधीही लागतील, आत्तापासूनच कामाला लागा, असा आदेश दिला. तर आमदार KP पाटील आणि AY पाटील हे नातलग आहेत, त्यांनी आपसात मिटवावे असा सल्ला देत आम्ही KP पाटलांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्या निवडणुकीबद्दल ठाम विश्वास व्यक्त करताना मी तर विक्रमी मतांनी निवडून येणारच, पण कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार, असे आमदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. यावेळी AY पाटील, KP पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, युवराज पाटील, पंचायत समिती अध्यक्षा राजश्री माने, नवीद मुश्रीफ, गणपतराव फराकट्टे, रमेश माळी, शिवानंद माळी, प्रवीण काळबर आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.